श्रोते हो नमस्कार, प्रशांत आराध्य शोमध्ये आपलं स्वागत. आपण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान थांबवलेले हे शो कोणाच्या मतावर परिणाम होऊ नयेत याकरता थांबवले होते. आता आपण ते पुन्हा सुरू करतोय आणि आजचा ताजा विषय आपण पंढरपूरपासून सुरू करतोय. आमदार भारत भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, यांनी इथून हॅट्रिक केली. यंदा तिसऱ्यांदा विधानसभेला निवडून येण्याचा पराक्रम केला. तोही मातब्बर उमेदवार सुधाकर पंत परिचारकांच्या विरोधामध्ये मोठा विजय मिळवला. 2014 तो मोठा विजय आहे. त्यांच्या ह्या यशामागचे गमक काय असेल, यांचे खूप चर्चा आहे मतदारसंघामध्ये. पंढरपूर मंगळाच नाही पण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून राज्यामध्ये ती चर्चा आहे की भालकेंनी अशी एक हाती 3 वेळा निवडणूक कशी जिंकली. मुळात भारत भालके जर यांचा जर आपण अभ्यास केला थोडासा तर ते स्वतःच एक स्टार प्रचारक आहेत. त्यांना अन्य नेत्यांची फार गरज लागत नाही. जे त्यांच्या सभा होतात त्या एक मर्यादित असतात, 2-3 सभा असतात फक्त. आणि ह्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर ह्या निवडणुकीपूर्वी ते भारतीय जनता पक्षात जाणार, शिवसेनेत जाणार किंवा मित्र पक्षाचं तिकीट घेऊन ह्या निवडणुकीत उभारतील आणि ते मुख्यमंत्र्यांच्या खूप मागं लागलेत असं एक चित्र माध्यमांमध्ये खूप रंगलं गेलं. त्याच्यामुळं भालकेंकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा बदलला. भालके नक्की भूमिका काय आहे, परंतु अचानक त्यांनी शरद पवारांकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आणली आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेले. त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला हे निश्चित आहे, कारण शिवाजीराव काळुंगेंना एबी फॉर्म देऊन ते उभं केलं गेलं या मतदारसंघामध्ये आणि शेवटपर्यंत शिवाजीराव काळुंगेंनी ती उमेदवारी मागं घेतली नाही. काँग्रेसच्या लोकांनी वरिष्ठांनी सांगितलं त्यांना काढून घ्या उमेदवारी, पण त्यांनी काढली नाही. त्याच्यामागं खूप राजकारण असणार आहे. अशा गोष्टीलाही न डगमगता, नकारात्मक न जाता त्यांनी सकारात्मक घेतलं ते. आणि त्यांनी सांगितलं की अगोदरही 2014 असंच माझ्या विरोधामध्ये माझे काही पूर्वी समर्थक असणारे लोक उभारले, त्यांना काही उपयोग झाला नाही, तसंच काळुंगेंचं होईल. आणि हे गणित 2019 विधानसभेच्या निकालांशी 24 ऑक्टोबरला सिद्ध झालं. भालकेंचा पॉझिटिव्ह पॉईंट होता की ते एकदम मी विजयी होणार हा एक त्यांचा फार मोठा एक त्यांचा आत्मविश्वास होता. आणि त्यांनी पुढे सुधाकर पंत परिचारक उभारलेत म्हणल्यानंतर त्यांनी विचार केला की सगळ्या गटातटाचे नेते त्यांच्या व्यासपीठावर जाणार आणि हे नेत्यांमध्ये रमणार, आता आपण काय केलं पाहिजे. अशा वेळी त्यांनी मंगळवेढ्याचा भागना भाग पिंजून काढला. त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके पंढरपूरमधून पदयात्रा काढून घरोघरी हे करत होते. त्यांच्या पत्नी, त्यांच्या स्नुषा ह्या सगळेच पंढरपुरामध्ये पदयात्रांच्याद्वारे लोकांपर्यंत पोचत होते. आणि भालकेंनी मंगळवेढ्यामध्ये प्रत्येक गावोगावी जाणं आपले केलं. चित्र असं झालं की मोहिते पाटील परिचारकांच्या प्रचारामध्ये, जिल्ह्यातले अन्य नेते परिचारकांच्या, रयत क्रांतीचे मंत्री परिचारकांच्या व्यासपीठावर, सर्व पक्ष मित्र पक्षांचे नेते व्यासपीठावर, आणि भालकेंकडे कोणीच नाही. भालकेंनी कुठलाही डामडोल केला नाही. आपला अर्ज पहिला जो त्यांनी भरला तो अनुमोदक आणि सूचकाच्या मार्फत भरला आणि दुसरा एबी फॉर्म जेव्हा राष्ट्रवादी झाला तेव्हा ते स्वतः जाऊन भरून आला. कुठलंही शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं नाही, आपले कुठलेही समर्थक त्यांनी ओपन केले नाहीत. पंढरपूर शहरामध्ये कॉर्नर सभांना त्यांच्या ज्या प्रचंड गर्दी व्हायची ह्याच्यावरून लक्षात येत होतं की भालके हे कितपर्यंत म्हणजे मतदारांच्या पर्यंत पोहोचले. ते म्हणाले मी अंतःकरणात लोकांचे आहे आणि त्यांनी बरोबर तेच केलं की ते लोकांपर्यंत पोहोचले. गेली 10 वर्षांचं एकच काम आहे की ते आलेल्या प्रत्येक माणसाशी नीट बोलतात, अडीअडचणी त्याच्या असते, स्वतःच्या हातात कधी आपल्या खिशातून 4 पैसे खर्च करूनही त्या माणसाचं काम करतात. आणि ह्या सगळ्याची पुण्याई त्यांना 2019 निवडणुकीत मातब्बर उमेदवार सुधाकर पंत परिचारकांच्या विरोधामध्ये कामाला आली, फळाला आली आणि ते विजयी झाले. दांडगा जनसंपर्क, प्रत्येकाशी भेटणं ह्याच्याकडेच त्यांनी लक्ष ठेवलं. कुठले नेते आपल्यापाशी येत आहेत, कोण आपल्यापासून जात आहेत ह्याचा भालकेंनी विचारच केला नाही. त्यांनी फक्त आपली निवडणूक आपल्यापुरती मर्यादित ठेवली. ह्या इथं त्यांना एक फायदा झाला शरद पवारांबद्दलचा, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्याबद्दल जी सहानुभूती निर्माण झाली, कारण अनेक लोक त्यांना सोडून निघून गेली या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये. अशा परिस्थितीमध्ये 79 वर्षाचा तो तरुण म्हणजे शरद पवार हे जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबद्दल पूर्ण राज्यात सहानुभूती होती आणि त्याचा फायदा भालकेंना पंढरपूरमध्ये झाला. शरद पवारांची पंढरपूरला सभा झाली, मंगळवेढ्यामध्ये अजित पवारांची सभा झाली, कासेगाव जिल्हा परिषद गटात जिथं भगीरथ भालकेंचा पराभव झाला होता जिल्हा परिषदला, त्या कासेगावमध्ये भालकेंनी धनंजय मुंडेंची सभा लावली. मुंडे हे एक मोठे वक्ते आहेत आणि त्याचा खूप मोठा परिणाम त्या भागात झाला. आज आपण पाहतो पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून भालकेंना 6,000 मताधिक्य मिळालं आणि त्या जीवावर ते आज निवडून आले. मंगळवाडा भागात त्यांचा जो नंदेश्वर भोसे हे जे त्यांची बाकीची जे पॉकेट्स आहेत ती सगळी सेफ राहिली आणि ह्या सगळ्यामधून भालके हे विजय झाले. मुळात भालकेंनी आपल्या समोरचा उमेदवार किती मोठा आहे काय ह्याचा काही विचार केला नाही. आत्मविश्वास होता, जनता आपल्याबरोबर आहे, कुठल्याही नेत्यांच्या मागं न जाता थेट मतदारांपर्यंत पोचले, कुठलाही मध्यस्थमध्ये नव्हता,
त्याच्यामुळं मतदारांनीही भालक्यांना स्वीकारलं. पुढं किती डामडौल आहे, काय आहे, कोट्यावधीच्या गप्पा मारणारे वक्ते होते, काही विचार लोकांनी केला नाही आणि भारत भालक्यांच्या पदरामध्ये भरभरून मतं घातली. 2014 जवळपास 5,000 मतांनी ते, जास्त मतांनी ते विजयी झाले. म्हणजे भालक्यांचं दांडगा जनसंपर्क, आपल्याबद्दलचा आत्मविश्वास, कधी कुठल्या गोष्टीचा फायदा घ्यायचा हे त्यांना माहीत झालं आणि शरद पवारांबद्दलची सहानुभूती, तरुणांचा असणारा मोठा सपोर्ट, त्याचबरोबर पुढच्या उमेदवाराचं वय आणि यांच्या उमेदवाराचं, म्हणजे भालक्यांच्या वयाची केली गेली तुलना परिचारकांच्या घरात असलेल्या दोन आमदारकी, म्हणजे आता ही दुसरी आमदारकी येईल, मग भालकेंना काम आपण बाजूला काढायचं, भालकेंना आमदार राहू, त्यांच्या घरात एक आमदारकी आहे प्रशांत परिचारकांची, हा फैललेला विचार ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून पंढरपूर, मंगळवेढा या दोन्हीकडनं भालकेंना चांगला सपोर्ट मिळाला आणि ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेमध्ये निर्वाचित झाले. हाय, भालकेंच्या यशामागचं गमक आहे. श्रोते हो, आजच्या शोमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा एका नव्या विषयासह उद्या भेटू. नमस्कार.